गुड मॉर्निंग साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल खरंच खूप छान असं ना सोनाऱ्याचं दर्शन झालं आणि पंढरपूरचं कसं आपल्या पांडुरंगाचं लेपन चालू आहे. आणि प्लस लेपन जरी चालू जरी नसतं आपण का बारीला जाऊन का पाया पडलं नसतं, पण दरवाजा तरी उघडा असायचा ना. नामदेव पायरीचं वगैरे असं दर्शन घेऊन आलोय आणि इतकं मंदिर बंद असून सुद्धा गणे भरपूर अशी गर्दी होती. सुट्ट्या आहेत ना त्यामुळं आणि आपली गाडी सुद्धा सोनारला नेऊन आणलं हे एक आपलं समाधान. चला बाबा सोनारीचं दर्शन झालं, सिद्धनाथाचं झालं आणि प्लस साईचा आपला बर्थडे होता आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं छान भरभरून प्रेम आशीर्वाद दिला. खरंच मनाला खूप छान वाटलं आणि आमच्या सगळ्या बाबर परिवाराकडून ना तुम्हाला म्हणजे खूप खूप असं धन्यवाद. तर काल डेकोरेशन जे केलं होतं तर दरवेळेस मी हेच करते, म्हणजे जे हे फुलांचं हार आहे ना तर मी वरतीच काढून ठेवते. जेव्हा आपल्याला महालक्ष्मीच्या वेळेस लागतं तर ते वेगळं आहे आणि हे सुद्धा मी वापर करते. आणि त्यातलं हे चार पाच जे हार आहेत ना, जसे की दसऱ्यामध्ये, दिवाळीमध्ये आणि वाढदिवसाला, तर मी असे मुलं म्हणजे डेकोरेट करायला लावते. एक छान वाटतं, एक मनाला आपलं एक समाधान. तर नाही काढलं म्हणलं असू द्या एक दोन दिवस थोडंसं फील. हा सईच्या बर्थडेला लावले, सईच्या बर्थडेला लावले. तर सकाळचे वाजलेत बरोबर 10:30, तर सगळं असं काम झालं. सकाळ सकाळी नळाला पाणी आलं होतं, पाणी भरून झालं, स्वयंपाक झाला चुलीवरती, चपाती आणि बिनपाण्याची भाजी, कोबीची आणि डाळीची आमटी भात, असं असं काही काही केलंय. तर आज ना साफसफाईचं जर बोललो आज एंडच होणार आहे, कारण की काल झालं असतं पण इतकं काय टेन्शन घ्यायसारखं नव्हतं. फक्त आपला जो वरण आहे ना पुढचं कट्ट्यावरचं ते धुवून घ्यायचं, बाकीचं असं काही नाही. का त्याला शेवट ठेवलं ते सांगते. यात्रेच्या पुढं जर थोडंसं धुतलं ना एकदम म्हणजे काय म्हणतात फ्रेश फ्रेशपणा वाटतो आणि छान वाटते, त्यामुळे ते ठेवलेलं. म्हटलं आता सगळं घरातलं काम झालंय, म्हटलं आता कट्ट्या धुवून घ्यावं आणि एक चट्टई तेवढी राहिली आईची, आई सई परी अंतरतात, ते सुद्धा लागलंच त्या कट्ट्यावरती मला धुवायला एकदम सोपं पडेल. चला तर तिथली साफसफाई कुठली करायची ते दाखवते. आणि आज सगळं आपल्या यात्रेच्या कामाची सांगता म्हणलं तर चालेल. आणि उद्यापासून आपल्या यात्रेची तयारी म्हणजे तयारी सुरुवात करायची, काय काय तयारी असते ते पण तुम्हाला मी दररोज शेअर करीन. प्रत्येक देवाची पारंपरिक वेगवेगळी पद्धत असते, तसे आपल्याही सिद्धनाथाची वेगवेगळी पद्धत असते. काल असे बरेच कमेंट आल्या की सोनारे आमचं पण कुलदैवत आहे, कुलदैवत आहे. हो बाई, खरंच बऱ्याच जणांचं सोनारे कुलदैवत आहे बरं का. ते देवस्थान पण खूप छान, मुलं ना ते माकडांना छोट्या छोट्या माकडाच्या पिल्ल्यांना बघून भरपूर असं एन्जॉय केले. तर हा पेस तेवढा राहिलाय. हा बाहेरच्या बाजूनं लेंटर्न आहे, बाहेरच्या बाजूला लेंटर आहे. तुम्ही कसं म्हणताल थोडंसं जुन्या पद्धतीचं घर आहे ना, तर हे लेंटर साफ करून घ्यायचं. आणि हे आम्ही साफसफाई जेव्हा आतून केलं होतं तर ठीक आहे, व्यवस्थित आम्ही घडी करून धुवून असं ठेवलेलं होतं, ह्याचं काही प्रॉब्लेम नाही. खाली काढून धुता येईल आणि आपला हा कट्टा अगदी स्वच्छ असं धुवायचा. आणि ही चटई इथंच हातरून धुवायला येतं, म्हणजे चटईला खालची घाण वगैरे लागणार नाही आणि व्यवस्थित पण मला धुता येईल. आणि सई परीचं ह्या जानूचं ना दिवसभर खेळणं चालू असतं. म्हणजे आम्ही काय करतो, अगदी मोकळ्या अंगाने ह्यांना खेळू देतो, जेणेकरून मोबाईलच्या टीव्हीच्या पण जास्तीचं नादी लागत नाहीत. आणि कालचे असे भरपूर कपडे होते, आतमध्ये भरपूर घातले, बाहेर घातले, असे बरेच असे कपडे सकाळ सकाळी धुवून घेतले. जे गाडीची पूजा केली होती पहिल्यांदा आपण सोलापूरमध्ये, आणि माहेरच्यानं जे आहेर घेतलं होतं ते आहेर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. आणि विशेष म्हणजे जेव्हापासून आले तेव्हापासून मी ह्या पिशवीला बघितले सुद्धा नाही, कारण की तेवढा वेळ पण नव्हता. म्हटलं आज वेळ आहे, मी सुद्धा व्यवस्थित बघेन. आले आल्या आईनं तेवढं दाखवलेलं, पण माझ्या दुसऱ्या गावातल्या सासूबाईंना दाखवलेलं. म्हटलं आता आज तुमच्याशी शेअर करावी. तर आणखीन ह्याला पिको फॉल वगैरे काहीच केलं नाही. म्हटलं आधी साडी दाखवावं आपल्या पूर्ण फॅमिलीला. तुम्हाला तर माहिती आहे किती गडबडीत मी साडी घेतली. जेव्हा आपण गाडी घ्यायला शोरूमला चाललो होतो त्याच वेळेस साडी म्हणजे सिलेक्ट करून मी घेतली. आणि तुम्हाला खरं सांगू, हातात घेतल्या घेतल्या मला साडी पसंत पडली. दुसऱ्या साड्या बघण्यात मी वेळच घालवणे. काय होतं, माणसाचं मन खूप चंचल असतं. ही आवडली की दुसरी आवडली की तिसरी आवडली की कुठलं घेऊ कुठलं नाही असं होतं. त्यापेक्षा काय करायचं माहिती का, जी आवडली पटकन तीच साडी घ्यायचं आणि दुसऱ्या साड्यांना अजिबात बघायचं नाही. तरी पण मी दोन साड्या घेतल्या, एक रेग्युलर यूजसाठी मला आवडली म्हणून घेतलं आणि एक ही साडी आहेरासाठी. आणि विशेष म्हणजे माझ्या पसंतीनं घेतल्यामुळे मला ही साडी खूप आवडली. विशेष म्हणजे साडीचं सूत अगदी मऊसूत असं आहे, अगदी मऊसूत, अंगावर फुगत नाही काही नाही. आणि कलर पण माझ्याकडे ह्या साडीचा असा नव्हता. तर साडीचं नाव काही मला माहीत नाही, खरं सांगायला काय जाते तर हे उलटे पदर आहे साडीचा असा दाखवते. पदर आहे साडीचा असा. आणि विशेष म्हणजे कलर सैल आणि परला खूप आवडले, त्यामुळे मी पटकन ही साडी उचलली. पदर पण छान आहे, म्हणजे अगदी असं भरझरी असं पदर आहे आणि अगदी मऊस होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही.
आणि मला तर माहिती नाही साडीचं नाव काय आहे, तर ह्याच्यावरती साडीचं नाव सुद्धा नाही माहिती, काहीच नाही साडीचं नाव काय नाही, मानू नामा सारीज असं आहे. पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा ह्या साडीचं नाव काय आहे. तर शिवशाही साडी पण मला वाटतं आशामध्येच असते, पण ह्याच्यावरती शिवशाही वगैरे नाव काहीच नाही ह्याच्यावरती. तर अशी भरलेली साडी आहे पूर्ण, तर पूर्ण भरलेली साडी. आणि ब्लाऊज पीस येतो हा, तर हा आहे ब्लाऊज पीस. आणि साईडला असं आले काठ ब्लाऊज पीससाठी. आणि दुकानदार बोलले तुम्हाला जर पॅच वगैरे जर लावायचं असेल तर तुम्ही बिंदास्त ह्याच्यामधून कापड कट करू शकता, कारण की आपली साडी तशी लांब आहे. तर साडीचं नाव तुम्हीच मला सुचवा, आता तरी मला तरी काही माहिती नाही. आणि विशेष म्हणजे मला ह्याचं काठ वगैरे खूप आवडते आणि कलरसुद्धा. तर अशी आहे साडी, आणि तुम्हाला आवडली का ते पण सांगा. आणि आपलं बाकीचं काय फुलं आहेर म्हणतो आम्ही, तर ह्यांचं आहेर हे ह्यांच्यासाठी, तर आईनं बोलले कपडे शिवून घ्या, तर ह्यांच्यासाठी कपडे पण शिवून घ्यायचे. आणि ही काय 300 रुपयेवाली साडी आहे, मला खूप आवडली ही साडी. तुम्ही म्हणताल सगळे काळ्या कलरची साडी घेते, पण मला खरंच खूप आवडतं. फक्त आता ह्याच्या पुढे दक्षता घेणार की देवाधर्माला जाताना अजिबात काळ्या साड्या वापरणार नाही. तर ही साडी आहे का 300 रुपयाची, मला ना खूप छान साडी आहे डेली म्हणजे मला रोज वापरण्यासाठी. तर का मी अशा कलर चूज करते माहितीये का, वापरायला वगैरे घरी. एक तर आपला असतो चुलीवरती स्वयंपाक, आता एक मळ्याला जाणं येणं नाहीये, उन्हाळा आहे, तरी पण हे बोलत होते कडवळ आपलं खुरपून घ्यावं लागेल, कारण की मध्ये आपण जे मेंढरे बसवले होते ना त्याचं ते बाबळी म्हणजे मेंढरे बाबळी खातात, तर बरंच असं ना बाबळी उगवलेत. म्हटलं आता थांबूया थोडं दिवस म्हणजे 5-7 दिवस तरी, मग आपण बायकाला म्हटलं 1-2 दिवसाचं काम आहे. मळ्यातनं कामानं पण आपली साडी आहे का खूप अशी मळकट होते. दुसरी गोष्ट चुलीवरती स्वयंपाक असतो आणि काळं कुळं लागायची भरपूर अशी ना शक्यता असते कितीही आपण जरी जपून केलं. तर अशी आहे साडी, तर ही पण सांगा. आणि अगदी मला तरी वाटते अगदी स्वस्त अशी साडी मला मिळाली 300 रुपयाला. तर हे आहे ब्लाऊज, तर ह्याला सुद्धा आणखीन काहीच केलं नाही, निवांत मला वेळ मिळालं पिको फॉल आणि ब्लाऊज एवढं सगळ्या गोष्टी मी करेन. तर कशी आहे साडी नक्की सांगा बरं का. जो आपला समोरचं अंगण आहे ना म्हणजे पुढचं दार, तिथलं पूर्ण लेंटर स्वच्छ करून घेतलं. लेंटर स्वच्छ करून घेतल्यानंतर जे काय आपलं ठेके आहेत ना ते अगदी व्यवस्थित असं आपलं ठेवणं चालू आहे. एका ठिकाणी जर ठेवलं आपल्याला पण खूप सोपं पडतं, जेव्हा केव्हा आपल्याला मळ्यात लागतं त्यावेळेस आपल्याला घेता येतं, प्लस आपलं पत्र असल्यामुळं खराबसुद्धा होणार नाही. तसं दररोजची डीप क्लिनिंग असते बरं का बाहेरची, तुम्हाला खरं सांगते न चुकता, जेव्हा मी सकाळ संध्याकाळ आपलं कट्टा झाडून घेतलेला असतो त्यावेळेस पूर्ण भिंत माझे झाडून काढणं चालू असते. तर ह्यांचं काहीतरी काय आत बाहेर चालू आहे, तर पुढच्या दाराचं आपलं तोरण राहिलं धुवायचं, ते तोरण धुवून घेतलं परत दरवाजा लावलं, कारण की आतमध्ये पाणी जायला नको, कारण की मी आधीच आतली फरशी पुसलेली होती, परत पावलानं फरशी घाण होईल म्हटलं. आपली आईची चटई एकच राहिली होती जर बघायला गेलं तर, संपलं. आज आपलं यात्रेचं प्रॉपर असं काम संपलं, आता साफसफाईचं काही सुद्धा काम राहिलेलं नाही. आणि चटई तर धुणंच आले, कारण की तुम्हाला मगाशी म्हणण्याप्रमाणे खाली घाण वगैरे लागत नाही चटईला. आईचं इथं निर्माचं पाणी टाकणं चालू, थोडंसं कोमट पाणी घेतलंय जेणेकरून जे कट्ट्याचं जे चिकट दाग वगैरे असतात ते निघून जातं. इकडं तसं झाडाला पाणी घालत कट्ट्या धुणं चालू आहे माझं, आणि पाईप निष्ठानिष्ठीचा प्रकार तर चालूच असतो, ते पर्यायाने सही मदत करतायत म्हणून बरं आहे बरं, हाताहाताखाली करतात बरं का. दोन्ही चटरपटराची ह्यावेळेस इतकी मला मदत झाली, भरपूर अशी मदत झाली. आणि आपलं बोरचं पाणी सवळ का असेना पण अशा कामाला भरपूर असं वापर होतो बरं का. आणि पूर्ण आमचं चटई धुवून झालेलं आहे, वरून म्हटलं आणखीन एकदा पाणी घालून चटई आपली हाडकट टाकावं, तोपर्यंत आमच्या आईचं का जीव ऐकत नाही. तर आईचं इथं खराटा मारणं चालू आहे, तर ह्यांचं परत गावत चालले काय, तर त्यांचं महत्वाचं काम चालू होतं बरं का, त्यामुळे ते परत गाईनं गेले, परत आमचं हाय असं कट्टा पूर्ण स्वच्छ धुवून असं झालं. इतकी गर्मी आहे, वरती सावली असून देखील आपला कट्टा पूर्ण वाळलाय, आणि तोरण सुद्धा मी हडकत घातलंय बरं का, एकच तोरण राहिलेला नजरचुकीने. तर बघू शकता पूर्ण लेंटल आपलं क्लिअर स्वच्छ, कुठं आळी जाळी वगैरे तुम्हाला कोठेच दिसणार नाही. आता व्यवस्थित आणि मन समाधान वाटते की आपलं आता यात्रेचं पूर्ण काम झालंय. ही तर सई परी आणि जानू ते यांची संकष्टी, तर ह्यांच्यासाठी असं खिचडी शेंगदाणं आणि दही असं देते. तर चला, तर आम्ही सगळे आता जेवण घेणार आहे. आज ना ह्यांचे बरंच असे कपडे धुतले, जसं की 5-6 पॅन्ट आहेत आणि 5-6 शर्ट आहेत. तर हे सगळं इस्त्री करून घेते, आधी पॅन्ट इस्त्री करते मग शर्ट, म्हणजे मला बिलकुल कंठाळा येणार नाही.
शक्यतो ना इतके कपडे मी पडून देत नाही, जसं धुईल ना तसं माझं इस्त्री करणं चालू असते. आणि ह्या साफसफाईच्या राडामध्ये आणि परत विचार केला आता आपल्याला साफसफाई असंही चालू आहे तसंही चालू आहे, एकदम ह्यांचे कपडे धुवून घ्यावं. तसं मी सोलापूर जायच्या अगोदर मी सगळे कपडे इस्त्री वगैरे केलेले, परत या पिरियड मध्ये जेवढे कपडे पडले ते सगळे आज एकदम धुवून एकदम असं इस्त्री करून ठेवते, म्हणजे परत मला जास्तीचं काय एवढं टेन्शन येत नाही. आणि सुरुवातीला मी सगळं पॅन्टा पॅन्टाच मी इस्त्री करून घेते, जरा सोपं पडतंय मला. शर्ट कसं थोडंसं कंठावाणा असतं त्यामुळे शर्ट परत घेते. आणि त्यात फुल जर शर्ट असेल तर खूप उशीर लागतो, जर हाफ शर्ट असेल तर लगेच इस्त्री होऊन जातं. तर तुम्ही गर्मी बघू शकता, दुपारच्या वाजलेत आडीत अर्धा एक तास आराम केलेला, मग परत आपलं एक प्रकारचं टेन्शन असतं कामाचं की आपलं एक काम दिसत असतं, जरी झोपलं तरी मला तर ते कामच दिसतं. मग हा आपलं जर राहिले आज उद्या जर म्हणत गेलो ना अजिबात मग पुढचं काम होत नाही, त्यामुळे म्हटलं थोडंसं लवकरच इस्त्रीला बसव. चला तर सगळे कपडे इस्त्री करून घेते. तर परी म्हणाले की मी बघणार आहे पॅन्टीचे घडे, तर तिच्या मानाने अगदी व्यवस्थित केले. हलू नको, आता हलू नको, थांबी ठेवते, खूप मेहनत असते. तर परी म्हणाले की मी ना घडी करून बघणार आहे, तर केले अगदी व्यवस्थित असं ना तिचे पॅन्टीचे असे घडे झाले. तर ही पॅन्ट इस्त्री केलेली एका बाजूला. इकडं माझं इस्त्री करणं चालू आहे, तिकडं सई परी आजीचं ना टी व्ही बघणं चालू आहे. आजी बसली रे बसली, मुलांचं करणे ट्राय करणं असतं केसावरती, बुचडा कसा बांधायचा, किती वरती बांधता येईल. आणि आमच्या आईची केसं बघू शकता अगदी ना माझ्यापेक्षा लांब सडक असं केस. इतके कपडे इस्त्री करला ना बरोबर मला 1.5 तास गेले बरं का, कारण की बरेच दिवस झाले 8 दिवस एकावर एक कपडे असं ठेवले होते, बऱ्यापैकी चुरगळ होते पाणी लावून लावून असं छिडकून आपलं इस्त्री झाली इंग्रजी कपड्याची. चला आता कपडे सगळे कपाटमध्ये लावून घेते. तर असे कपडे कपाटात लावून घेतले आणि आपलं पॅन्टी इथं ठेवले. मी बाबा आणि आजीनं रामफळ काढली, मी काही वर चढून काढली, काही बाबांनी चिक्कू वरनं चढ रामफळ सगळं पिकले, चिक्कू रामफळ हे पण पिकलेलं आहे, हे पण काय भारी हिचं दोन सोड अजून तिचं आहे काय सैबाईचं. आणि आई हे रामफळ का काढलंय ती उद्या कळेल ना, रामफळ उद्या कळेल गावातल्या आजीला द्यायला आणि हत्याला द्यायचं या. हा शिमला काढले पिकले ना ही गावात गावात पडलं खाली गायचं म्हणजे ही गाडीत नाला पूर्ण होईल ना. आई मी ना ही स्वतः हाताने असं कॅच केले, बाबा असं चिक्कूच्या झाडावर तिथून टाकायचे अजून वर दोन तीन राहिले आता आई वर जाऊन मी काढले. व्हेरी गुड. तर उद्या ताईंकडे जायचं रामफळ गरम लागणार उष्ण रामफळ सुद्धा गार लागायला पाहिजे की नाही फळ कस सांग फ्रीज मध्ये ठेवायला लागते का खा ना साई तुपात ऊन कसलं आहे. तसंच ना कणगीतून अशी मी खपली गहू काढले, ज्वारी काढले आपल्या यात्रेची दळण्याची तयारी. तर ही खपली गहू आहे ना तर सडायचं कापण्यासाठी आणि पुरणपोळीसाठी ही सडायचे. आणि ही थोडी तात्पुरतं म्हणजे ताईंना म्हणजे माझ्या नंदेला पुरवण्यासाठी इतकं पायली 1.5 पायली खपली गहू देतोय. तिकडंच आणू आई, तिथं आणू काय. तर आई म्हणतात मी निवडते नाही, धपाट्याला सडायला किती ज्वारी लागते, धपाट्याला सडायला धपाटे धपाटे निवडायला किती लागते ज्वारी. आपण निमत करायचं बघा आई, आपण निमातच करायचं. हा जरा सोडूया आणि बाकीची पिठा मिक्स असते तिकी. तर हे दोन्ही जे गहू आणि ज्वारी थोडं थोडं सडायचंय. चला चहा ठेवते आणि इतकं गहू आमच्या नणंदबाईसाठी उद्या न्यायचंय. तर हिचंच ठेवते म्हणजे आम्हाला जाताना लक्षात राहील. 1/2 किलो चाळले ते आता उन्हाळा असते आई महाग असते शेंगा, उन्हाळी शेंगा सावकाश सावकाश. आज बाजार होता तर असे भुईमुगाच्या शेंगा आणलेत. आणि आमच्या आईची एक ट्रिक बघा, तर मला वाटतं आता 2-3 वर्ष झाले आम्ही असंच करतो आणि ही चाळण सुद्धा आम्हाला लागत नाही, ह्याच्यातलं कुठलं धान्यातलं खडा पडत नाही काही सुद्धा नाही. मग आता म्हटलं ह्याचा वापर शेंगात भाजायला करायचा आणि लवकर होते पटकन. जेवढं तुम्हाला गॅसवरती किंवा चुलीवरती तव्यावर भाजल जितकं उशीर तितकं 5 ते 10 मिनिटात बस दोन्ही शेंगदाणे होऊन जातात जेवणी, म्हणजे हे खालचं आणि हे. तर इथं आईंचं चाललंय शेंगदाणे भाजायचं. पकड आणू काय आईला पकड देऊ.
ओले त्या पाणी मारलं असेल काय वजनाला आई वाणी नाही तीच म्हणते एवढ्या उन्हाळ्यात एवढं ओलं कसं असणार आहे हे तर असं फसवतेत बरं का मला वाटतं 100 रुपये किलो तरी असेल बघा हे होय की बारके ते आणि आज सगळं पिचक झाले पाण्याने आई सांगशी ना असा हलवा हे होईल हाताला पोळेल की हा तर आईंच चाललंय शेंगदाण शेंग भाजू दे आईंच रात्रीचे वाजले 7 म्हणजे संध्याकाळचे तर हे आणखीन आले नाहीत मळ्यातनं आईच चालले ते शेंगदाणं भाजणं आणि आज संकष्टी आणि सकाळी ह्यांची संकष्टी आम्हाला कोणाच लक्षात नव्हतं तर मी बनवलेली भरू चपात्या आपल्या रोजच्याप्रमाणे 8-9-10 चपात्या परत आपलं कोबीची भाजी राईची आमटी भात वगैरे सगळं आणि सैपरी पण दोघेही दिवसभर जेवलेच नाहीत खाली का काय गरम गरम आहे आणि चटर पटर पोरं काय तर काय खाल्लेत मला वाटतं खिचडीच खाल्ली असतील हा बरोबर ह्यांच्या बरोबर खिचडी खाल्ली त्यामुळे त्यांना भूकच नाहीत आणि ते खाल्लेच नाहीत दिवसभर पोरी असेच आहेत आणि भात आणि डाळ डाळ असले की डाळ भात परीचं एकदम फेवरेट म्हटलं आता दुसरं काय करण्यापेक्षा आणि मोदक पण ह्याने म्हणाले की आज मोदक नको करू आज आमरस केले आमरस पण करून ठेवले तुम्ही म्हणताला फ्रीज का उघडं ठेवलंय तर तुम्हाला दाखवते प्रॉपर मधलं सगळं सामान काढलंय फक्त जे असं नाशिवंत आहे म्हटलं तोपर्यंत पाणी निघेपर्यंत ठेवून द्यावं आपलं जे लसूण खोबरं सायचं जे आहे आणि एक हे ठेवले टरबूज ठेवले गार होण्यासाठी ह्यांना आल्यानंतर म्हणजे कट करून खातील साईपरी हे उपवास आहे आणि टिपकू लागले पाणी 15 मिनिटं झाले मी उघडूच ठेवले हे सगळं बरोबर इतकं जबरदस्त साचले भरपूर साचले ती साचूनचे साचून इथे बघा इथे आतमध्ये साजले ह्याचं पण काय प्रॉब्लेम नाही इथलं पाणी इथं गळून तर येईल पण येते ना साईडला बर्फ साचलंय इथे म्हणजे इथलं पाणी खाली यायला लागले एक तर फ्रीज आपला असा आणि त्याच्यामध्ये पूर्ण भाज्या माझ्या खराब व्हायला लागलेत मी एकदम भाज्या ठेवताना बघितलं लक्ष गेलं माझं तर इथं आतमध्ये ते टिपकाय लागले दिसून येत तुम्हाला पाणी इथं लेट गेले की टिपकाय लागले सगळं पूर्ण म्हटलं आता प्रॉपर याचं बर्फच काढावे 2-3 तास ना आता झोपेपर्यंत मी फ्रीज असंच उघडं ठेवणार म्हटलं आता असंही आपलं फ्रीज उघडं आहे बर्फ आहे तर आमरस करून ठेवला मी लागलंच आज आमरस मी साखरेचं बनवलंय माझ्या बाहेरातलं सारखं दूध वगैरे घालून तर आमरस ठेव परत फ्रीजमध्ये तर आज मोदकाच्या बदली आमरस जाऊ दे गार व्हायला आणि हे पण आले मळ्यातनं हरळ आणली काय हे तर हराळीच नाही परी सगळीकडे शोधले बघ भरपूर लय झाली आणि बाहेर मुलांनी खेळून का नाही त्यांचं तेच झाडून काढले काय काय केले आणि इतकं मांडले भातुकलीचा खेळ मी तर म्हणते आजकाल ते मोबाईल आणि टी व्ही बघण्यापेक्षा असे पण खेळ खेळले पाहिजे भातोडा घालून ठेवले साईबाईनं वाटतं हे सईचं घर आहे क्लिअर करून ठेवले आणि स्वच्छ स्वच्छ करून ठेवले उद्याची तयारी करण्यासाठी ओ काय मळ्यातले हराळे एवढे आणले भरपूर आणले आता ह्यातलं पर्लन निवडायला होते की जरा बसून उद्या नेण्यासाठी भरपूर असे परत पेढे आणले अक्काकडे पण जायचे आणि ताईकडे पण परत असे पेढे आणले अक्काचं जर बोललो तर मी चुलीवर बिलकुल आता करणार नाही कारण की 10:45 चंद्रोदय आहे आणि ह्यांच्या पुरतं 8:30-9 1-2-3 चपात्या बनवेन आणि अगदी छोट्याशा पातळ्यात ह्यांच्या पुरतं भात करणार नाही कारण की भात वगैरे सगळं भरपूर आहे तर आमच्यासाठीचं भात वगैरे काही करणार नाही तर असा भात आहे सकाळचं डाळ आहे सकाळची डाळ आहे परत बरंच काय काय आहे आणि चपात्या पण आहेत आम्हाला आणि खपली गव्हाच्या चपात्या असल्यामुळे अगदी मऊसूत राहतात आई पण म्हणाले खाणार हवी म्हणजे आम्ही सगळेच खाणार हे सोडलं तर उपवासवाल्यांना फ्रेश करणार आणि ह्यांना ना अगदी ताजे असे वांगे आणले आपलं सांगवलं वांगे तर भरून वांगे करणार वांगे मात्र सगळ्यांना करणार आणि उद्या अक्काकडे पण जायचंय आणि ताईंकडे पण जायचंय आणि अक्काकडे पेढे दिले नव्हते ना आम्ही गाडीचे तर मी बॉक्समधलं असं पूर्ण काढून घेतले म्हणजे मोठा बॉक्स आणलेला तर आणि निम्म निम्म असं एका डब्यात न्यायचं दोघींना चला तर इथेच ना व्हिडिओचा एंड करणार आहे आणि एवढं काय म्हणजे स्वयंपाकाचं काय नाही टेन्शन आणि थोडंसं ह्यांच्याबरोबर निवांत चहा पेत मॅच बघणार सगळेजण आणि सगळे शेंगा घेऊन चाललेत गरम 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 आई सकट तर चला तर इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय.